ब्रेड सँडविच पिझ्झा अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीला खूप भन्नाट अशी रेसिपी आहे मी पिझ्झा कटरने तुम्हाला सँडविच कट करून दाखवते अगदी चीज घालून मी खूप सुंदर पद्धतीने सँडविच बनवलेले आहेत कट केलेलं आहे मी तुम्हाला उघडून दाखवते आतलं फिलिंग खूप छान आहे खायला पण खूप चविष्ट आणि करायला खूप सोपी पद्धत आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगा की पिझ्झा तुम्ही कसा बनवला फक्त आपल्याला चार ब्रेडच्या साईज स्लाईज लागतील दोन बटाटे उकडायचे आणि मॅश करून घ्यायचे किंवा छोटे किसणीवर अगदी बारीक किसून घ्यायचे आहेत मी बारीक किसून घेतलेले आहेत तसेच तुम्ही किसून घ्या म्हणजे जास्त आपल्याला काय करायला लागणार नाहीत याच्यानंतर एक कांदा चिरून घ्यायचा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे एक टोमॅटो मध्यम आकाराचा त्याच्यानंतर पिवळी डोबळी मिरची येलो बेल पेपर माझ्याकडे अवेलेबल होती म्हणून मी घातली दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला त्यानंतर आपल्याला मिक्स हर्ब पण वापरायचा आहे चिली फ्लेक्स मी घालते थोडेसेच घालते कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळं चिली फ्लेक्स थोडे कमी वापरायचे आणि मिक्स हर्ब पाऊन चमचा मी घरंच बनवलेले होतं मिक्स हर्ब जास्त अवघड रेसिपी नाही आहे मिक्स हर्बीची त्यामुळं तुम्ही घरी पण बनवू शकता पण साहित्य अवेलेबल पाहिजे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे अगदी मस्त फिलिंग झालेलं आहे तुम्ही पहा कसं बनवलं अगदी सोप्या पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला मी ब्रेडच्या स्लाइस घेतलेले आहेत त्याला मी वरून आता टोमॅटो केचप लावणार आहे आपल्या मर्जीनुसार जास्त हवं असेल टोमॅटो केचप तर जास्त लावा थोडंसं कमी आवडत असेल तर कमी लावा मी मध्यमच लावून घेणार आहे दोन्ही स्लाईजला मी टोमॅटो केचप लावून घेते अगदी पसरवून घ्या मस्त पिकी लागलं पाहिजे खायला पण भन्नाट चव आली पाहिजे चमच्याने मी पसरवून घेते दोन्ही बाजूला पण तुम्ही पण अशाच पद्धतीने अगदी लावून घ्या आता आपलं जे फिलिंग आहे सारण तयार झालेलं आहे ते दोन्ही स्लाईजवर घालायचं आहे अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते मस्त सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मी मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या सर्वांच्या मदतीमुळे माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल मी तुमची धन्यवाद मानते अगदी मस्त फिलिंग बसवायचं आहे याच्यानंतर मी चीज किसून ठेवलेलं होतं हे किसलेलं चीज आपल्याला त्याच्यावर घालायचं आहे भरपूर चीज घाला म्हणजे सँडविच खूप छान होईल चव अगदी मस्त येईल चीजशिवाय ही रेसिपी छान होऊ शकत आहे म्हणून मी भरपूर चीज घातलेलं आहे अगदी मस्त खायचं आहे आपल्याला त्यामुळे भन्नाट रेसिपी बनवायची आहे आता एक मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्याच्या मी थोडंसं तूप घालून घेते आता आपल्याला हे टोस्ट बेक करण्यासाठी ठेवायचे आहेत अगदी ब्रेडच्या स्लाईस ठेवून घ्यायच्या पॅनवर मी असंच ठेवून घेतले नंतर मला वरून दुसरा अजून ब्रेड एक एक लावायचा आहे थोडंसं मी गरम होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर वरून दुसरा ब्रेड लावणार आहे अगदी पाच मिनटं असंच ठेवून घ्यायचं आणि गॅस एकदम बारीक लावलेला आहे मंद गॅसवर हे बनवून घ्यायचं आहे आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो पण खायला खूप छान लागतं वरून मी थोडंसं मिक्सर बघ घातलेलं आहे चिजच्या वरती घातलेलं आहे आणि थोडेसे चिली फ्लेक्स याच्यामुळे चव खूप भन्नाट येते अगदी मी व्हिडिओ थोडासा मोठा केलेला आहे आता वरून ब्रेड लावून घेते आणि बाजू पण आपल्याला आता पलटून घ्यायची आहे थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे खालून कुरकुरीत ब्रेड होईल आता आपण परतून घेऊयात बघा किती छान सोनेरी कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन असा कलर आला पाहिजे असे खायला सँडविच छान लागत नाही आपण हे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतो किंवा आपण टोमॅटो सोबतसुद्धा खाऊ शकतो तसंच खायला पण खूप छान रेसिपी आहे आपले सँडविच आता तयार आहेत मी तुम्हाला काढून दाखवते हो अगदी मग मस्त रेसिपी झालेली आहे तुम्ही नक्की 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 ट्राय करा आणि मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज 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 मस्तपैकी आता आपण कट करूयात थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि कट करायचं आहे गरम गरम हाताला भाजायला नको म्हणून थोडंसंच गार करायचं आहे तशी गरमच रेसिपी चांगली लागते खायला तयार आहे ब्रेड सँडविच पिझ्झा अगदी चीज असल्यामुळं लहान मुलं खूप आवडीनं खातील आणि तुम्ही पण खाल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद